फुलंब्री सिल्लोड रस्त्यावरील फरशी फाटा या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेने एक 35 वर्षीय दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. 35 वर्षीय भानुदास बाजीराव वाघ राहणार फुलंब्री असे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या दुचाकी स्वाराचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की भानुदास वाघ हे फुलंब्री येथून धावडा तालुका भोकरदन या ठिकाणी सासूरवाडीला जात असतानाच त्यांच्या दुचाकीस फरशी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये भानुदास वाघ यांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने वाहन चालक वाहन घेऊन फरार झाला. फुलंब्रे येथील रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी याने रुग्णास त्वरित फुलंब्रे येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टर ए.एस. शिंदे यांनी तपासून मृत घोषित केले. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.